नमस्ते, कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाची चिकी. त्याच्यासाठी मी इथे 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, 1 कप आहेत. इथे 1/2 कप साखर घेतलेली, खडी साखर घेतलेली आहे. इथे तुम्ही साधी साखर किंवा गुळ पण वापरू शकता. ही 100 ग्रॅम आहे. वेलची पावडर आणि साजूक तूप घेतलेलं आहे. सर्वात पहिलं आपण खडी साखर जी आहे ती खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत. नंतर मग मिक्सरमध्ये घालून पावडर करून घेणार आहोत. पावडर बनून तयार आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, छान गरम झालेला आहे. मध्यम वाचेवरती आपण तीळ भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनटं तीळ छान खमंग भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पॅन गरम असतानाच त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 छोटा चमच साजूक तूप आणि त्याच्यामध्ये साखर टाकून, म्हणजेच आपण ही खडी साखर पावडर केलेली आहे ती टाकून व्यवस्थित कॅरमलाइज करून घेणार आहोत. छान वितळवून घेणार आहोत. मध्यम आचेवरती आपण साखरही वितळवून घेणार आहोत थोडासा रंग बदलेपर्यंत. 1 मिनिटाभरामध्येच आपली साखर छान वितळलेली आहे, कॅरमलाइज झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर आणि मग त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे तीळ. छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. गॅस बंद करायचं आहे. एक जीव करून घ्यायचं. मी ते चॉपिंग बोर्डवरती सिल्वर फॉईल लावलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल पसरवून घेते आणि नंतर त्याच्यावरती आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत आणि छान असं पसरवून घेणार आहोत. व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर मी ते लाटणं घेतलेलं आहे, त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्याने आपण हे व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. जेवढा पाहिजे तेवढ्या पातळ वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. व्यवस्थित पसरवल्यानंतर गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हव्या त्या आकारामध्ये. आता ह्याला असंच सोडून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी. 10 मिनिटं झालेली आहेत. पाहूया आपली चिक्की बनून तयार आहे का. आपली चिक्की छान बनून तयार आहे. अलबस्ती फुटते. गॅसवरती मी तोच पॅन गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 छोटा चमचा साजूक तूप टाकते आणि त्याच्यामध्ये हे 100 ग्रॅम गुळ टाकणार आहे. गुळ इथे तुम्ही कोणताही वापरू शकता. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 3-4 मिनिटं छान वितळवून गुळ छान वितळलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम थोडी मंद करते आहे, स्लो करते आहे आणि गुळाचा रंग बदलेपर्यंत त्याला आपण छान शिजवून घेणार आहोत. गुळ वितळल्यानंतर 3 ते 4 मिनटं मी छान त्याला शिजवून घेतलेलं आहे. व्यवस्थित पाक तयार करून घेतलेला आहे मंद आचेवर. आता आपण ते चेक करून बघूया. आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पावडर टाकणार आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतर एखाद्या ग्रीस केलेल्या थालीमध्ये किंवा एखाद्या ग्रीस केलेल्या पाटावरती हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे. फटाफट काढून घ्यायचं आहे, नाहीतर तव्यामध्येच एकदम गार होऊन जाईल आणि कडक होऊन जाईल. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच त्याला कट मारून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर ते चिकी व्यवस्थित कट नाही होणार. गरम असतानाच त्याला कट करून घ्यायचे. आणि आता रूम टेम्परेचरमध्ये थंड होऊ द्यायचे. 10 मिनिटं झालेली आहेत. पाहूया आपली चिकी तयार आहे का. मस्त छानच कडक झालेली आहे ही पहा. अशा पद्धतीने आपली ही शेंगदाण्याची चिक्की पण बनून तयार आहे. सेम पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. त्याच्यामध्ये साखर टाकते
साखर आपण व्यवस्थित वितळवून घेणार आहोत, कॅरमलाइज करून घेणार आहोत. मध्यम आचेवरती साखर व्यवस्थित 3-4 मिनटं वितळवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार काजू, पिस्ता, बदाम भाजून घेतलेले आणि वेलची पावडर टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तेलाचा हात फिरवलेल्या ताटावरती किंवा इथे मी पाटावरती ऑइल पेपर लावून त्याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यावर काढून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचे. लाटण्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून हे लाटून घ्यायचे आणि गरम असतानाच कट मारून घ्यायचेत. आता हे आपण असंच रूम टेम्परेचरमध्ये 10-15 मिनटं थंड होऊन द्यायचे. अशा पद्धतीने आपली काजू, पिस्ता, बदामची चिक्की पण बनवून तयार आहे. पाहूया आपण किती कडकडीत झाली आहे. मकर संक्रांत स्पेशल 3 प्रकारची चिक्की बनवून तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.